मुंबई मध्ये लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिली. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठी सुरू होती, मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा अखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल, त्यांची होणारी गैरसोय टळेल. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये, आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून सगळ्यांना सुविधा होईल, असंही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागानं प्रसिद्धी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली आहे. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांची देखील उपस्थिती होती. सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12, दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीमध्ये उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासीच प्रवास करू शकतील. सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई आणि उपनगर परिसरातील कार्यालये आणि आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे. आणि या बाबतीमध्ये सूचना मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळवण्यात आली आहे.